भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची लक्षावधी देशभक्तांची शौर्यगाथा। 1857 ते 1947 या 90 वर्षांच्या कालखंडाचा हा इतिहास। यामध्ये धगधगती यज्ञकुंड आहेत, लक्षावधी स्वातंत्र्यप्रेमींचा श्वासोच्छ्वास आहे, धगधगत्या ज्वाळा आहेत, धुमसते निखारे आहेत, अनेक क्रांतिकारकांचं बलिदान, आत्मार्पण आणि हाल अपेष्टा, ज्यांना सोसावं लागलं आणि भोगावं लागलं अशा देशभक्तांची ही जीवनगाथा। सरदार भगत सिंग पंजाब मधल्या बंगाया गावात जन्मलेला एक सरदार। 26 सप्टेंबर 1907 रोजी सरदार किशन सिंग आणि माता विद्यावतीच्या पोटी भगत सिंगचा जन्म झाला। खरं तर ज्या घरात भगत सिंगचा जन्म झाला त्याच घरात देशभक्ती जणू काही निखाऱ्यासारखी फुललेली होती। कदाचित म्हणूनच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी भगत सिंगही सामील होता। यांचं शालेय शिक्षण झालं ते राष्ट्रीय विद्यालयातून, नंतर लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला। 1920 साली गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली, त्यातही या लहानग्या देशभक्तानं सहभाग घेतला। पण या चळवळीचं रूप 1922 साली हिंसेकडे वळलं, तेव्हा गांधीजींनी ही चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा साऱ्यांनाच धक्का बसला। त्यानंतर रशियन राज्यक्रांती आणि कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानानं भारावलेला भगत सिंग हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या चंद्रशेखर आझादांनी स्थापलेल्या संघटनेत ओढला गेला। या संघटनेच्या क्रांतिकारकांनी त्या काळात अनेक धाडसी कृत्य केली होती, जे पाहून इंग्रजांच्या छाताळात जणू धडकी भरली। आता तर त्यांनी ब्रिटिश सरकारला चांगलाच धडा देण्याची योजना आखली। लाला लजपतराय सारख्या वयोवृद्ध नेत्यावर लाठीमार करून त्यांना ठार मारणाऱ्या स्कॉटला मारण्याची योजना या भगत सिंगनं आखली आणि राजगुरूच्या सहाय्यानं भगत सिंगनं ही योजना पारही पाडली। पण थोडा घोळ झाला, स्कॉटऐवजी सॉन्डर्स नावाचा अधिकारी मारला गेला। यानंतर भगत सिंगनं वेषांतर केलं, शिखांची डोक्यावरची पगडी उतरवून युरोपियन पद्धतीचा पोशाख परिधान केला। एवढंच नव्हे तर क्रांतिकारक भगवती चरणची पत्नी दुर्गा भाभी भगत सिंगची पत्नी झाली आणि राजगुरु बनला त्यांचा नोकर। हे सारेजण लाहोर स्टेशनवरून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना तेथून एका रेल्वेतून पसार झाले। दरम्यानच्या काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळीला हानिकारक ठरेल असे कायदे संसदेने संमत केले होते। याचा निषेध म्हणून बहिऱ्या इंग्रज सरकारपर्यंत आणि समाजापर्यंत आपलं म्हणणं पोचवावं या हेतूनं संसदेत निर्जन ठिकाणी यांनी बॉम्ब हल्ला केला आणि स्वतः पोलिसांच्या स्वाधीनही झाले। तुरुंगातही आपला लढा आणि इन्कलाबचा नारा ते लोकांपर्यंत पोचवत राहिले, पण तुरुंगातील भारतीय आणि इंग्रज कैद्यांमध्ये होणाऱ्या भेदभावावर त्यांनी आवाज उठवण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला। यात एका क्रांतिकारकाचा मृत्यूही झाला। तेव्हा कुठे इंग्रजांनी भगतसिंग आणि सहकाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या। या सर्वांवर खटला चालवण्यात आला, तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचारही झाले आणि अखेर न्यायालयानं 24 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्याचं जाहीर केलं। तथापि 23 मार्चलाच लाहोर शहरात हजारो लोक जमल्यानं इंग्रज घाबरले आणि एक दिवस अगोदरच भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तिघांना 23 मार्चलाच संध्याकाळी 7:33 त्यांनी फासावर चढवलं। हे तिघही हसत हसत इन्कलाब जिंदाबाद या घोषणा देत फासावर गेले। भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू देशासाठी शहीद झाले।
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अज्ञात क्रांतिकारकांना अल्ट्रा मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली.